न्यूयॉर्कच्या एका खास भागात जाऊन आज माझ्या मित्रासोबत मी रोजची क्लिप जी असते ती करणार आहे. भाग बाहेरनं तुम्हाला दाखवतो. न्यूयॉर्कचा चकाचक भाग आहे. नुसता चकाचक भाग नाही आहे तर काय आहे तुम्हाला क्लिपमधनं मी एक्सप्लेन करीनच. थोडासा धीर धरा. न्यूयॉर्कला आलो आहे साठ्यांबरोबर. साठे नमस्कार. पण अचानक सुधांशू आम्हाला तुझी आठवण झाली. कसा आहेस सुधांशू? नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? नॉर्मली एकटा मी बडबड करत असतो. या टूरवर पहिल्यांदा असं आहे की माझ्याबरोबर कुणी ना कुणीतरी असतं. त्यातनी आज प्रत्यक्ष विक्रम आहे, त्यामुळे वेताळाला जरा काय म्हणतात तसा अजून चेव चढलेला आहे. मी तुम्हाला म्हणलेलं होतं की विक्रम वेताळ हा एक तरी कार्यक्रम अमेरिकेतनं तुम्हाला सादर करतील. मी कामाला आलं, एक लक्षात घ्या, हा लेखाचा मजा करायला आला आहे. माहिती आहे का, मस्तपैकी शो बी करतो आहे, छान छान लोकांना भेटतो आहे, कॉर्पोरेट इव्हेंट्स करतो आहे. साठे, कोणाबरोबर परवा इव्हेंट केलात तुम्ही? परवाचा इव्हेंट आपण आलात नाही, वाईट वाटलं मला, कारण तुम्ही सर्वात मोठे सेलिब्रिटी होता आमच्या इव्हेंटला. पण वसीम अक्रम आणि हरभजन सिंग बरोबर एक सुंदर इव्हेंट झाला, ज्याच्यात आम्ही इतक्या लोकांची चेष्टा केली आणि वसीमनी साधारण पाकिस्तान क्रिकेटचं काय फ्युचर आहे तेही सांगितलं आणि इंजमामचे एवढे किस्से सांगितले आणि हरभजननी सुद्धा इंजमामच्या प्रेस कॉन्फरन्सेसचे इतके किस्से सांगितले. मजा आली. 300 लोक 2 तास हसत होते एवढं सांगू शकतो. कडक इव्हेंट. पण विक्रम, कधी कधी स्वतःला थाप मारून घ्यावीशी वाटते, पाठीवरती, गालावरती नाही, पाठीवरती, की काय खरंच क्रिकेट देवाची आपल्यावरती कृपा आहे की विश्वचषक होतोय, T20 विश्वचषक, आणि त्याच्या आधी अमेरिकेसाठी थोडंसं काम, भरपूर मजा अशा पॅकेजमध्ये आपल्याला यायला मिळतंय. आणि सुनंदन, त्याचं इतकं मला चांगलं का वाटतं की आपली जी इथे मुलं आहेत जी IT मध्ये मोठी आहेत, रिसर्च करतायत, त्यांना क्रिकेटचं इतकं वेड असतं आणि आपण इंग्लंड साऊथ आफ्रिकेला जातो तेव्हा ते आपल्याला भेटतात आणि आपल्या थ्रू ते क्रिकेट जगतात. आणि आता त्यांच्या देशात येऊन त्यांना एंटरटेन करून त्यांना आवडणाऱ्या क्रिकेटर्सना घेऊन हे शोज करणं म्हणजे काय त्यांचं होत असेल बघ. त्यामुळे खूप मजा आली आणि त्यांचं प्रेम बघून म्हणजे मला एक अमेरिकन बाई म्हणली की तू यू आर अ व्हेरी बिग सेलिब्रिटी, कारण आपली 8-10 माहीत नाही, कल्पना नाही आहे त्यांना, खरोखर कल्पना नाही आहे. पण गंमत बघ, जवळजवळ म्हणजे 1990 सालापासून शारजामध्ये मी पहिल्यांदा भारत पाकिस्तान लढतीचा थरार अनुभवलेला होता. त्याच्यानंतर जरा मध्ये गॅप पडली. त्याच्यानंतर मी आणि विक्रम, म्हणजे विक्रम आणि वेताळ, हे दोघं 2003 वर्ल्ड कपला होते. भारत पाकिस्तान सामना म्हणला की काय म्हणतात आपल्याला गुदगुल्याच होतात आणि आपण पळत सुटतो नाही का मैदानाकडे. अगदी अगदी. आणि काय वसीम भाई म्हणले तसं की काय तुम्ही मजा करता, आमची काय होते बोंब ते तुम्हाला माहिती नाहीये. आणि वसीम भाईंनी एक चांगला किस्सा सांगितला की एक चांगलं असतं न्यूयॉर्क साऊथ आफ्रिकामध्ये इंडिया पाकिस्तान खेळलं ना तर त्याचा फायदा एक असतो की जिंकलं तर लगेच तुमच्या देशात जाता येतं, हारलं तर 2 महिने थांबता येतं. निवांत थांबायचं. आणि त्यांनी तेही पूर्वी सांगितलं होतं की आम्ही आमची कार जी आहे भारत पाकिस्तान मॅचच्या अगोदर शेजारच्यांकडे लावून यायचो, कारण जर आम्ही सामना हारलं तर घरावरती दगडं पडणार आहेत, घर हलवता येत नाही, गाडी हलवता येते. पण दुसरीकडे जर का गाडी वाचवता आली तर तेवढी तरी वाचवी आणि असा पॉज घेऊन नंतर वसीमबाई म्हणले होते. आणि जर अगर हिंदुस्थान के खिलाफ आप मॅच जीत गए तो दुसरी कार तो आणही वाली आहे. बरोबर. त्यामुळे एक एक किस्से आणि कहाण्या भारत पाकिस्तानची. पण परवाचा सामना मला विक्रम हा वेगळा वाटला. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये, म्हणजे जगाचं कमर्शियल कॅपिटल ज्याला म्हणता येईल अशा ठिकाणी हा सामना झाला. 34,000 प्रेक्षक, त्यांनाही कळत नव्हतं की अरे बापरे काय चालू आहे. आणि त्याच्यामध्ये भारावलेल्या वातावरणामध्ये हा सामना रंगला याला महत्व आहे. अगदी बरोबर. काय आहे की पहिले 8 जे प्रश्न होते त्या सामन्यामध्ये इतके अवघड होते की असं वाटलं सगळ्यांना की गेली ही आपल्याला नापास होणार आपण. आणि मग जे टेक ऑफ झाला त्यामुळे आनंद ॲक्च्युली 4 times झाला लोकांचा. आणि पहिल्यापासून म्हणजे वसीम पण म्हणला की ये पिच आहे ना हमारे लिए अच्छी आहे, ॲटलीस्ट ये 200-300 रन मुझे अच्छे नाही लगते, जरा थोडा स्ट्रगल करो बॅट्समन के, नाही तो सब पैसे आपी के पास जाएंगे क्या, असं म्हणलं. आणि ते खरंच झालं त्या पिचमध्ये. आणि त्या पिचची गंमत अशी आहे की पिच तो ग्लोबल पिच आहे सुनंदन. त्याची निर्माण झालाय ते ॲडेलेड ओव्हलमध्ये, त्याला संगोपन मिळालंय फ्लॉरिडामध्ये, एका दुबईच्या कंपनीने ते केक फ्लॉरिडामधनं न्यूयॉर्कला आणले आणि तिथे ठेवले. पण प्रॉब्लेम काय झाला, तू सुनंदन केक चांगला बनवतो, केक बनायला पण तुला त्या ओव्हनमध्ये ठेवायला लागतो थोड्या वेळ.
अनफॉर्च्युनेटली हा ओव्हनमध्ये केक ठेवला नाही, त्याच्यावर मॅचेस झालेले नाही आहेत, पण बॉलर्सची जी कम्युनिटी आहे दंगा करताय, दंगा खुश. मला स्टीव्ह स्मिथ भेटला काल, तो कॉमेंट्रीसाठी इथं आलाय. तो म्हणला, सुनंदन ट्रस्ट मी, ॲडलेडचा जो ड्रॉप इन पिच बनवणारा माणूस आहे तो तरबेज आहे, तो कामाच्या बाबतीत चोख आहे, त्याला दोष पटकन देऊ नका तुम्ही. फक्त तुम्ही एकच लक्षात घ्या की हे पिच सेटल व्हायला 12 महिने लागतात. 12 महिन्यानंतर ते पिच सेटल होतं. तुम्ही 6 महिन्यात जर का ते पिच आणून जर का धाडकन बसवलं तर मग त्याचे परिणाम वाईट झाले तर काय होणार? प्री मॅच्युअर डिलिव्हरी होता का नाही, मग ते गडबड होते जरा. आणि ती गडबड इथं होताना दिसे, एकीकडे बॅट्समन तुफान अडचणीत येत आहेत, दुसरीकडे बॉलर मस्तपैकी राज्य करत आहेत. हे थोडस काय म्हणतात, सीतावर गीता बघायला सुद्धा मजा येते. अगदी बरोबर. आणि बॅट्समन सुद्धा एक्सपोज झाला ना सुनंदन. हो, बॅट्समन एक्सपोज अशा कारणाने झाला की तुम्ही नेहमी क्रिकेटमध्ये म्हणता की अडॅप्टिंग इज द की टू बॅटिंग. जे सचिन कायम म्हणायचं की इंग्लंडला जायच्या अगोदर इंग्लंडचे कंडिशन्स मी समजून घ्यायचो आणि मग इंग्लंडला जायचो. आता तुम्हाला माहिती आहे की हे पिच हे चांगलं नाही आहे, मग तुम्ही बॅटिंग कॅलिब्रेट करायला पाहिजे का? असे बरेच बॅट्समन तज्ज्ञ म्हणत आहेत की ठीक आहे, तुम्ही ठरवलंय का 200च करणार का तुम्ही 160-सुद्धा नीट करू शकता. आणि दोन्ही बॅटिंग टीम्सनी काल ही गडबड केली. मला असं वाटलं होतं की रिझवान थोडासा बेटर होतोय बाकीच्यांपेक्षा, पण रिझवानकडे तो जो बुमराला शॉट मारला त्यांनी, त्याच्यावरनं मला कळलं की हाही माणूस पचलेला आहे. म्हणजे माफी नाही या गुन्ह्यांना. एक गोष्ट जी मला कमाल वाटली, एक जुन्या जमान्यातले प्लेयर होते सचिन तेंडुलकर म्हणून, तू नाव ऐकलं असेल, महेंद्र सिंग धोनी, राहुल द्रविड म्हणा, ही नावं ऐकली असेल. हे जर का त्यावेळेला खेळत असते तर यांनी खरोखर 1-2, 1-2 करून मॅच काढली असती. कारण तुम्हाला ग्लॅमर ग्लोरी हवी आहे का, तुम्हाला सामना जिंकून हवा आहे, ह्या गोष्टींचा विचार व्हायला पाहिजे. सगळेजण हिरो बनायला गेले रे. मसल मेमरीचा प्रॉब्लेम आहे सुनंदन. लग्न झाल्यावर इकडे तिकडे बघायचं नाही, हे फार महत्वाचं आहे. पण ती मसल मेमरी तुमची खराब असेल ना, तर तुमचा बॉल दिसला की तुम्ही तो शॉट मारतात. तुम्हाला हे कळत नाही की आता आपलं लग्न झालेलं आहे, थोडस बॉल सोडून द्या ना. कारण जर का सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली असे तुला मला समजा एकत्र भेटले तर कदाचित या गोष्टी विचारल्या असत्या आपण, पण ते जरा अवघड असतं. त्यांनी आपल्याला विचारलं असतं कसं खेळायचं, पण ते दोघं एकत्र भेटणं जरा अवघड आहे, पण बघूया. असं आता आम्ही टाळा का वाजवतो हे तुम्हाला कळेल. एनिवे, प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की दोन्हीकडचे बॅट्समन हे थोडेसे गडबडले, दोन्हीकडच्या बॅट्समननी नको त्या चुका केल्या, भारतीय संघांनी केल्या त्याच्यापेक्षा आम्ही बेटर चुका करून दाखवणार असं म्हणून पाकिस्तानच्या प्लेअरनी चुकाल. पण ॲट द सेम टाइम जो तुझा मित्र आहे जसप्रीत बुमरा, काय रे, सोनं आहे सोनं. म्हणजे मला असं वाटतं द वर्ल्ड शुड सेलिब्रेट हिम ॲज द ग्रेटेस्ट बॉलर ऑफ द मॉडर्न एज. कारण ॲक्युरसी म्हणजे किती ॲक्युरसी. अभिनव बिंद्रासुद्धा खुश झाला असेल बुमराला बघून. म्हणजे 10 on 10 10 on 10 किती. काल गंमत पाहिलीस का तू, अडॅप्टेबिलिटीची एक गंमत तुला सांगतो. त्यांनी यॉर्कर एकच टाकला. तो नेहमी यॉर्कर टाकणारा बॉलर, त्याला लक्षात आलं की ह्या पिचवर एक लेंथ जर का मी पकडली तर हे लोक विकेट काढून देतील, उगाच मी जास्त एफर्ट घेऊन यॉर्करमध्ये आपली एनर्जी घालवायला नको, असं आम्हाला तरी इंटरप्रिटेशन झालं. आणि काल त्यांनी जे लेंथ टाकले सुनंदन, म्हणजे आउटस्टँडिंग. बरं, बाकीच्यांनीही बॉलिंग चांगली टाकली. हार्दिक पांड्या ॲज अ बॉलर मला काल इम्प्रेस झाला, कारण त्याचा जो बॉल शॉर्ट असा तो हळू येतो, स्लो बाउन्सर येतो, तो चांगला येत होता. हर्षदीप सिंग कडक बॉलिंग, कडक. सिराज, अक्षर पटेल, अक्षर भाई. पण आणि हे पण दाद द्यायला पाहिजे, 4 ते पाकिस्तानी बॉलर सुद्धा आउटस्टँडिंग. काल बॉलिंगची धमाल बघायला मिळालेली आहे, दर्जेदार बॉलिंग बघायला मिळाली आहे. अनफॉर्च्युनेटली दर्जा, पण तरी ऋषभ पंतची इनिंग. माझ्यावरती खूप माझ्या प्रेक्षकांनी टीका केली की अहो ऋषभ पंतबद्दल बोला, अहो बॅट्समनबद्दल नेहमीच बोलतो, कधीतरी पोट तिडकीने बॉलरबद्दल बोललो, याच्यात काही तुम्ही राग मानून घेऊ नका. ऋषभ पंतची इनिंग सुद्धा महत्वाची होती. मला मी ते सोशल मीडियावर टाकलं होतं की 32 कॅमेरा असतील ना तर 64 लागतील, कारण कुठे त्याचा बॉल मारत होता कुठे जात होता. पण काय, एक लक्षात घ्या, त्यांनी त्याची स्टाईल तशीच निर्माण केलेली आहे. अँडरसनला सुद्धा तो टेस्टमध्ये अशीच बॅटिंग करतो आणि त्यांनी 100 रन केले आहेत. त्यामुळे तुमची तशी स्टाईल असेल तर प्रॉबेबली तुम्ही तेच एक अडॅप्टेशन असतं, अडॅप्टेबिलिटी असते त्याची. पण जर का तुम्ही नॉर्मल प्लेयर, टेस्ट प्लेयर असाल तर तुम्हाला ती कॅलिब्रेशन करता आली पाहिजे, असे आम्ही नाही बरेचसे एक्सपर्ट्स म्हणत होते, पण ते झालं नाही. पण बॉलिंग
ज्या लोकांना म्हणजे मला खरं सांगितलं तर मी जसप्रीत बुमराला मॉडर्न डे इंडियन क्रिकेटमधला नंबर वन प्लेअर मानतो. ग्रेट ग्रेट सर. आपण नेहमी बॅट्समनला क्रेडिट देतो किती शंभर झाले, त्या एक विकेट किंवा त्या दोन विकेट ज्या बुमरा खेळतो त्या महत्वाच्या नाही आहेत. तो ज्या 10 ओव्हर त्या सायकोलॉजिकल डॅमेज करतो बॅट्समनचा, त्याच्यामुळे ते बाकीच्यांना विकेट. वसीम अकरमचं म्हणणं होतं की विकेटचा आणि बुमराच्या स्पेलचा संबंधच नाही, तो कुठल्याही विकेटवरती बुमरा हा मॅजिक क्रिएट करू शकतो, दडपण वाढवू शकतो त्या दडपणाखाली. पण मॅच आपण जिंकलो, 34,000 प्रेक्षक होते, हे बोंबलत होते सगळे. त्याच्यामध्ये एक वैताग आला. नॉर्मली आम्ही 2 ओव्हरच्या मध्ये म्युझिक ऐकणं आम्हाला कालच्या मॅचमध्ये 2 बॉलच्या मध्ये म्युझिक आणि मध्ये काय म्हणजे खरंच आचरटपणा, पाकिस्तानचं गाणं काय 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 वाटेल ते चाललेलं होतं. त्यामुळे डीजे अमेरिकन होता, डीजे कोण होता काय होता मला कळलं नाही, पण वैता काढला अक्षरशः त्यांनी. तरीही सामन्याची लज्जत कमी झाली नाही, कारण भारतीय 34,000 पैकी 30,000 प्रेक्षक भारतीय होते. त्यांनी जो काही सामन्याचा आनंद घेतलाय, जूनमध्ये दिवाळी साजरी केल्यासारखा आनंद घेतलाय, म्हणून मी म्हणेन की कालचा दिवस हा संस्मरणीय होता. आम्ही विक्रमणी वेताळणी ग्राउंडवर उभं राहून त्या गोष्टी काय म्हणतात त्याला अनुभवल्या आणि त्याचा अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करावा म्हणून आला. पण विक्रम, पाकिस्तान क्रिकेटची मात्र नक्की गडबड झालेली आहे, कारण काय रे म्हणजे बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती अक्षरशः. आणि एका पाकिस्तानी जर्नलिस्टनी ट्विट केलं की इज दिस द एंड ऑफ पाकिस्तानी क्रिकेट. म्हणजे काय, जेव्हा आपण एका लेवलवर असतो जे पाकिस्तान क्रिकेट होतो, त्यानंतर आपण अगदी म्हणजे खालपर्यंत गेलो आहे, ॲबिस ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, की देर इज अ बॉटमलेस पिट असं पाकिस्तान क्रिकेटचं झालेलं आहे. त्याचं मला थोडंसं वाईटही वाटतं, कारण ते वर्ल्ड क्रिकेटसाठी चांगलं नाही. कारण खरंच आहे की पाकिस्तानचे पत्रकार इतके बिचारे निराश आणि नाराज झालेले होते, त्यांच्या डोक्यात ही गोष्टच घुसत नव्हती की 120 धावा करणं हे त्या विकेटवरती भारतीय बॉलर समोर अवघड गोष्ट आहे, हे त्यांना पटणंच शक्य नव्हतं. आणि काय गंमत झाली आहे बघा, भारतीय संघाचा एक पाय सुपर 8 मध्ये, पाकिस्तान संघाचा एक पाय स्पर्धेतनं बाहेर, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पण विक्रम, शेवटी वर्णन काय करशील या पाकिस्तानच्या परिस्थितीचं? माझ्या मते जसं त्या पाकिस्तानी जर्नलिस्टनी सांगितलं, ते अत्यंत म्हणजे त्यांचा तबाही झाली असं आपण म्हणू. आणि सॉरी, तो काय खड्डा पडलाय असं म्हणशील? खड्ड्याच्या पलीकडे गेलेत असं मला वाटतं. काय गंमत आहे बघा, आपण ज्या वेळेला पाकिस्तानी लोकांचं हे दुःख बघतो किंवा आपण भारतीय संघ एखाद्या वेळेला मॅच हारतो, जसं आपण टी वर्ल्ड कपला 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपला आपण मॅच हारलो आणि संपूर्ण भारत हा अक्षरशः निराशेच्या गर्तेत लोटला गेलेला होता, लोकांना हे कळलं पाहिजे. अखेर हा खेळ आहे, कुठलाही संघाचा खेळाडू असू दे देशाकरता प्राणपणानं लढत असतो, खेळायचा प्रयत्न करत असतो, यश मिळवण्यासाठीच करत असतो. जर आपल्याला त्यांचा पराभव इतका चटका लावून जातो तर खेळाडूंचं काय होत असेल? मला ही गोष्ट वाटते की खेळ हा अत्यंत त्या मानाने छोटी गोष्ट आहे, जीवन विक्रम जे आहे ती खूप मोठी गोष्ट आहे. आपण जेव्हा म्हणतो की मॅच हरल्यानंतर अगदी पोटात खड्डा पडल्यासारखं झालं, मित्रांनो मैत्रिणींनो क्रिकेट प्रेमींनो, या क्लिपच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं होतं आजची क्लिप विक्रम साठे बरोबर मी वेगळ्या ठिकाणी करणार आहे, बोलत नाही. तुम्हाला क्रिकेट खेळ हा एक साधा भाग आहे जीवनाचा, जीवनाचा खरा भाग काय हे तुम्हाला दाखवतो, त्यामुळे कॅमेरा समोरनं मी हटतो, विक्रमच्या बरोबर त्या खास जागी जातो. चला या, आता अशा जागी तुम्हाला मी आणलं आहे की तुम्हाला कळेल मी जे गोष्ट म्हणलो की इथं आल्यानंतर हे खेळ वगैरे सगळ्या गोष्टी छोट्या वाटतात आणि हे कळून चुकतं की आयुष्य हे मोठं आहे. हा खड्डा बघा, प्रचंड मोठा खड्डा बघा, अंदाज आला काही तुम्हाला? होय, हा WTCचा खड्डा आहे. 9-11 खड्डा आहे. अमेरिकेवरती झालेल्या हल्ल्याची ही बोचरी आठवण अशा पद्धतीने त्यांनी साकारून ठेवलेली आहे. बाजूला वर्ल्ड ट्रेड सेंटरचे बाकीचे टॉवर त्यांनी अगदी मनापासून उभारलेले आहेत आणि जिथे मुख्य टॉवर विमान धडकवून पाडण्यात आलं ते वर्ल्ड ट्रेड सेंटरचे आहे, जागा ही मोकळी ठेवलेली आहे.
मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेटप्रेमींनो, आता मी काय म्हणलं ते तुम्हाला कळत असेल, कारण ही नावं बघा ज्या लोकांनी त्या हादशामध्ये आपला जीव गमावला त्या लोकांच्या स्मृतीसाठी त्यांनी इथं हे मॉन्युमेंट उभं केलेलं आहे. त्यामुळे खेळ वगैरे गोष्टी साध्या आहेत, मानवाचं जीवन हे त्यापेक्षा खूप जास्त खोल आणि मोलाचं आहे. सुनंदन लेले, वर्ल्ड ट्रेड सेंटर, न्यूयॉर्क, अमेरिका.